नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहत आहोत सुधारित अंतर्गत मूल्यमापन विषय संस्कृत आमोदह संपूर्ण उत्तरां सह कक्षा दशमी. आणि हे मूल्यमापन लिहिण्यासाठी स्वतंत्र असे PDF पण आपण देता. चला तर याच पद्धतीचे मूल्यमापन विद्यार्थी मित्रांनो भूगोल, मराठी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र आणि हिंदीच्या पाठांचे पण आणि यांची पण उत्तरे लिहिण्यासाठी PDF. यासाठी एक स्वतंत्र टेलिग्रामचा ग्रुप बनवलाय आणि त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. त्या लिंकने आपण हे PDF डाउनलोड करून ते व्यवस्थित सोडवू शकतो. चला तर पहा विद्यार्थी मित्र, अंतर्गत मूल्यमापन आहे एकूण 20 गुणांचे. त्यामध्ये पहा निर्धारित कृती आणि गुण. पहिल्या दोन कृती या तोंडी परीक्षेच्या आहेत, ज्याला आपण ओरल म्हणतो त्याला 10 गुण आहेत. आणि तिसरी कृती स्वाध्याय आहे आणि ते पण 5-5 गुणांचे 2, एकूण 10 गुण. एकूण पूर्ण झाले 20 गुण. या भागात आपण हे दोन्ही स्वाध्याय ते पण उत्तरांसह पाहत आहोत. चला तर एक आता व्यवस्थित पाहून घ्या आणि व्यवस्थित जी PDF आपण डाउनलोड केली आहे त्यावर हे व्यवस्थित स्वाध्याय उतरवून घ्या. चला द्वितीय सत्रम स्वाध्याय 2. विद्यार्थी मित्रांनो अभ्यासपत्रम 3 हे वगळण्यात आल्यामुळे हा स्वाध्याय आपण अभ्यासपत्रम 4 वर घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय क्रमांक 2 संपतो. याच पद्धतीने इतिहास राज्यशास्त्राच्या कृतीपत्रिकेचा आराखडा,
गतवर्षीपर्यंतचे झालेले पेपर, बोर्ड पॅटर्नप्रमाणे उत्तरे, त्यानंतर इतिहास, भूगोल, राज्यशास्त्रांच्या प्रत्येक पाठांचे स्वाध्याय आणि घटक चाचण्या आणि बोर्ड परीक्षा यासाठी वापरल्या जाणारी ही उत्तरपत्रिका याची संपूर्ण माहिती या सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅनलवर अजून नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर नक्की करा. चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह. धन्यवाद.